डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने पावन झालेले आणि त्यांचं निवासस्थान असणाऱ्या राजगृहावरील हल्ला ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेसंदर्भात आंबेडकर कुटुंबियांशी संपर्क साधला, तसेच घटनेची माहिती घेतली, दोषींवर राज्य सरकार कडक कारवाई करेल अशी हमी देखील दिली आहे, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी 2 अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. तसंच यावेळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलीस देखील या प्रकरणी तपास करत आहेत. या दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजगृहाला भेट देऊन पाहणी केली आहे. हा प्रकार काळीमा फसणारा असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.